अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे कोमून घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन पोलिसांनी पकडले यामध्ये आरोपी वाहन चालकाला अटक केली असून बारा गोवंशासह वाहन असा एकूण नऊ लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई दहा सप्टेंबर रोजी यवतमाळ कळम मार्गावर चापर्डा येथे कळम पोलिसांनी केली अवै अन्वेष खान युसुफ खान राहणार इस्लामपुरा कळम अब्दुल अजीम अब्दुल खालीद राहणार इस्लामपुरा असे आरोपींचे नाव आहे दहा सप्टेंबर रोजी कळंब पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की राळेगाव येथून कळम मार्गे यवतमाळ पिकअप मध्ये ताडपत्रीने झाकून जनावरांची वाहतूक होत आहे या माहितीवरून कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपल्या पथकासह चापरडा गावासमोर सदर वाहन पकडून वाहण्याची पाहणी केली तेव्हा मागील डाल्यात आठ गायी तीन कारवड व एक गोरा असे एकूण बारा लहान मोठी जनावरे आखोड दोन्ही बांधून निर्दयीतेने कोंबून असल्याचे दिसून आले दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष बारा गोवंश जातीचे जनावरे एक लाख दहा हजार रुपये व बोलेरो पिकअप वाहन अंदाजे आठ लाख रुपये असा ऐकून नऊ लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात कळंब पोलीस ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे ओमप्रकाश धरणे राजू कुडमेते यांनी पार पाडली